तिथे आलो आपण इंजिनिअरिंग कॉलेजवरती आणि कृष्णा कडसकर यांचं हॉटेल आहे ते आणि थोड्या वेळ आपल्याला बऱ्याच जणांचे फोन आले, श्यामचा आला, वाजवर यांचा आला आणि इथे बरेच आहे आणि समोर काउंटरच्या खाली मध्ये ते दिसते की काउंटरच्या खाली इथे तस्कर नावाचा एक साप आहे, त्याला गरगर म्हणतात किंवा ट्रिंकेट स्नेक म्हणतात आणि समोर इथे तुम्हाला दिसतंय काउंटरच्या इथे येतो आणि समोर तुम्हाला इथे दिसतंय तस्कर अतिशय साप आहे. खरं तर हा झाडांवरचा साप आहे परंतु कधी कधी शिकारीसाठी मात्र ते खाली उतरतात आणि तो इथे काउंटरजवळ आला आणि अशा प्रकारे काउंटरजवळ जर साप आला तर त्या ठिकाणी साहजिक आहे की सर्वसामान्य लोक त्याला घाबरणारच आहे आणि साप म्हटलं सर्वसामान्यांना भीतीच वाटते. याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतलो होती निसर्ग सोडून देऊ. इथे समोर तुम्हाला दिसतंय त्यांनी काप टाकलेली आहे आणि काप टाकल्यामुळे त्याच्या अंग याने चमकते, त्याच्या अंगावरती ग्लेस तुम्हाला दिसते इथे आणि याला आपण आता सुरक्षितपणे घेतोय ताब्यात नंतर होणार त्याला निसर्गामध्ये. निम्म्या अंगावरती जर पाहिलं तर पांढरे पांढरे डाग तुम्हाला दिसतील इथे आणि त्याच्या निम्म्या अंगावरती सगळे रंग इथे एकत्र झालेले आहेत. नक्की रंग कोणते आपल्याला कळत नाही आणि अशा प्रकारे काउंटरमधून त्याला आपण सुरक्षित घेतलंय बाहेर. आणि या सापाचं वैशिष्ट्य आहे की हा शक्यतो साप जमिनीवरती येत नाही, पण जमिनीवरती जर आला आणि त्याच्या समोर जर काही हालचाल झाली तर मानेकडची बाजू तो येस करतो आणि इकडे तोंड आपण ती घाव पण घेऊ शकतो. समोर तुम्हाला दिसते त्याच्यासमोर जर हालचाल झाली इकडे तोंडे परंतु हा पूर्णपणे बिनविषय जातीमधला साप आहे, विषयवर्गामधला हा साप नाही आहे. तसं पाहिलं तर सहभागी अतिशय गरीब येतो आणि त्याला सुरक्षितपणे आपण दाव्यामध्ये घेतलं अगदी त्याच्या मानेवरती हात फिरवला तर तो शांत बसतो आणि आपल्याला चावण्याचा तो प्रयत्न करत नाही. मात्र जर चुकून तो डिवचला गेला तर मात्र उघडे तोंड येतो, आपल्यावरती धावून येतो. पण पुन्हा एकदा सांगतो की हा पूर्णपणे बिनविषय जातीमधला साप आहे, विषयवर्गामधला हा साप नाही आहे. याला आपण सुरक्षित या ठिकाणी घेतोय ताब्यात आणि दाव्यामध्ये घेतलं होतं पुन्हा निसर्गामध्ये त्याला सुरू. हा झाडावरचा आता किड नाही आहे तर आपल्याला या ठिकाणी बर्णीचा वापर करावा लागतो आणि बर्णीचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गात सोडून देऊ. परंतु सापांची माहिती नसेल तर मात्र सापांच्या जवळ जायचं नाही आणि व्हिडिओ बघून तरी सापांच्या जवळ जाणं पकडणं किंवा फोटो घेणं असा प्रकार मात्र कोणी करायचा नाही आहे. याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात नंतर पुन्हा त्यांनी सांगतो. कडसकर गुरेवाडी यांच्या दुकानामध्ये काउंटरखाली जो आपल्याला गरगर सापडला होता तो झाडांवरचा साप आहे प्रामुख्याने. या सापाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.